आजकाल शाळा कॉलेजेसमधून मुद्दाम ट्रेडिशनल डे म्हणून पारंपरिक पोशाख परिधान करण्याचा एक दिवस आवर्जून साजरा केला जातो. त्यामागे आपल्या नव्या पिढीला पारंपरिक पोशाखाचे महत्त्व समजावे, त्यांना विविध संस्कृतीची ओळख व्हावी हा उद्देश आहे. त्याबरोबरच आपला पोशाख हा आपले व्यक्तिमत्व खुलविण्यात किती महत्त्वाची भूमिका बजावत असतो हे लक्षात येणेही फार महत्त्वाचे आहे. सामान्यपणे माणूस अंगावर विविध प्रकारची वस्त्रे परिधान का करतो या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेले तर असे लक्षात येते की अंगावरील वस्त्र हे प्रामुख्याने लज्जारक्षण, ऊन, थंडी, वारा यांपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी वापरले जाते. त्याचप्रमाणे आपल्या शारीरिक सौंदर्याला उठाव यावा ही सुद्धा त्यामागची अपेक्षा असते. काही व्यक्तींचे पोशाख हीच त्यांची एक स्वतंत्र ओळख असते, म्हणजेच पोलीस, नर्स, सैनिक, डॉक्टर यांचे पोशाख. या वस्त्रपरिधानास वेशभूषा, पेहराव, पोशाख अशी वेगवेगळी नावे दिली गेलेली आहेत. पोशाखासंदर्भात विचार करताना त्यांचे प्रामुख्याने पुरुषांचा आणि स्त्रियांचा पोशाख असे दोन भाग पडतात. त्यातही लहान मुले, तरुण, वृद्धांची वेशभूषा ही वेगवेगळ्या आवडीनिवडीची, रंगांची आणि पसंतीची असते. तोच भाग लहान मुली, तरुणी, विवाहित स्त्री यांच्याही बाबतीत असतोच. आपल्या संस्कृतीने स्थल, काल, देश यांनुसार त्यात वेगवेगळे फरक आणि विविधतेची निवड करण्याचे स्वातंत्र्य आपल्या सर्वांना दिलेले आहेच. तसेच व्यक्तीचे व्यवसाय, त्यांचे कामाचे स्वरूप यानुसार या पोशाखात आवश्यक ते बदल घडत असतात. त्यात आजकाल धोतर, शर्टापासून पायजमा, नेहरू शर्ट आणि नऊवारी साडीपासून ते साड्या, पंजाबी ड्रेस, सलवार, जीन्स, टॉप इथपर्यंतचे बदल झालेले आपण पाहतोच. तरी आपल्या संस्कृतीने जे पारंपरिक पोशाख ठरवून दिलेले आहेत त्यात धोतर, लांब सदरे, कुर्ता, डोक्याला टोपी असा पुरुषी पोशाख, तर स्त्रियांसाठी नऊवारी साडी, केसांचा आंबाडा, त्यावर गजरा, हातात, कानात, गळ्यात विविध अलंकार, कपाळी चंद्रकोर हा पोशाख लोकमान्य झालेला आहे. त्यामुळे सणवार, लग्नकार्य किंवा असे खास नेमून दिलेले दिवस पाहून आवर्जून हे पारंपरिक पोशाख केले जातात. पारंपरिक वस्त्र आभूषणात आपलंच खुललेलं सौंदर्य पाहायला कोणत्याही स्त्री किंवा पुरुषास नक्की आवडते. त्यामुळे देशाच्या विविध प्रांतातल्या पारंपरिक वेशभूषा ह्या त्या त्या भागाच्या सांस्कृतिक खुणा म्हणून ओळखल्या जातात.